हॅलो फ्रेंड्स, आज मी तिळाची पट्टी कशी करायची ते सांगणार आहे. प्रथम गूळ घेऊन त्याचा पाक करायचा आहे. गूळ मेल्ट होऊ द्यायचं आहे, रवडत राहायचं त्याला थोडं. पूर्ण मेल्ट झाल्यानंतर मेल्ट होऊ द्यायचा तो. पूर्ण मेल्ट झाल्यानंतर मी ते तीळ घेतले आहे, 500 ग्रॅम तीळ ते भाजून घेतले आहे आणि 500 ग्रॅमच गूळ ते भाजले. पूर्ण मेल्ट झालेला आहे गूळ. आता त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहे. ते पूर्ण ढवळायचं आहे तीळ टाकून. पूर्ण तीळ टाकून द्यायचे, 500 ग्रॅम तीळ आणि 500 ग्रॅम गूळ. ताटाला तूप लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते पसरून द्यायचं आहे पूर्ण सारा. नंतर त्याच्या वड्या पाडायच्या. आता हे ताटामध्ये पूर्ण पसरवलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्या वड्या तयार झालेल्या आहे आणि त्या तुम्ही पण बनवून पहा.